मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत ग्राहकांच्या सतर्कतेसाठी वेळोवेळी सूचना जाहीर केल्या जातात. अशाच काहीशा सूचना RBIच्या अधिकृत वेबसाईटवर ज्येष्ठ नागरिकांसाठीही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, ज्याची माहिती देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास असणे गरजेचे आहे. तर काय आहेत या सूचना किंवा सुविधा, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, कारण ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील नवनवीन माहितीचे व्हिडिओज इथे उपलब्ध होत असतात. नमस्कार मित्रांनो, RBI कहता है अशा टॅगलाईनसोबत अनेक वेळा तुम्ही TV वर जाहिराती पाहिल्या असतील. त्याच टॅगलाईनसोबत ज्येष्ठ नागरिकांकरिता ही माहिती उपलब्ध आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्हाला माहिती आहे का की तुमचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही तुमच्या घरातूनच काही मूलभूत बँकिंग व्यवहार करू शकता. बँक तुमच्या घरातून रोख रक्कम किंवा चेक पिकअप करण्याची व्यवस्था करते आणि त्याची रितसर पावतीही तुम्हाला देते. तसेच तुमच्या खात्यातून काढलेली रोख रक्कम किंवा तुमच्या खात्यावर काढलेला डिमांड ड्राफ्ट हा देखील बँक वितरित करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमची KYC कागदपत्रे आणि लाईफ सर्टिफिकेट तुमच्या घरी बसूनच बँकेत जमा करू शकता. मित्रांनो, घरबसल्या फक्त मोबाईल व आधारचा वापर करून लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीचा दाखला जमा कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल. व्हिडिओची लिंक वर आय बटन व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हयातीचा दाखला जमा करण्याची अंतिम मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंतच असते, त्यामुळे व्हिडिओ अवश्य बघा. मित्रांनो, बँक त्यांच्या बोर्डाने मंजूर केलेल्या धोरणांनुसार तुम्हाला देत असलेल्या सेवेसाठी शुल्क आकारू शकते. तथापि ज्येष्ठ नागरिकांना इतर काही सुविधा मोफत देण्यासही बँकांना सांगण्यात आले आहे. नोव्हेंबर 2017 या परिपत्रकानुसार स्पष्टपणे ओळखता येईल असे डेडिकेटेड काउंटर किंवा असा काउंटर जो ज्येष्ठ नागरिक आणि दृष्टीहीन व्यक्तींसह भिन्न दिव्यांग लोकांना प्राथमिकता प्रदान करतो, तो बँकेमध्ये सुरू करण्याचा सल्ला बँकांना देण्यात आलेला आहे. तसेच सरकार आणि बँक खाते विभागाने जारी केलेल्या सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जीवन सन्मान योजनेअंतर्गत डिजिटल जीवन प्रमाणपत्रांच्या सुविधेव्यतिरिक्त पेन्शनधारक निवृत्ती वेतन देणाऱ्या बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्यक्ष जीवन प्रमाणपत्र फॉर्म सबमिट करू शकतात. तथापि असे आढळून आले आहे की बँकेच्या कोअर बँकिंग सोल्युशन म्हणजे CBS प्रणालीमध्ये जीवन प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या शाखेद्वारे ते बऱ्याचदा तत्परतेने अपडेट केले जात नाही, परिणामी पेन्शनधारकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे RBI मार्फत असाही सल्ला देण्यात आला आहे की बँकांनी खात्री करावी की पेन्शन देणाऱ्या बँकेच्या नॉन होम ब्रँचसह कोणत्याही शाखेत जीवन प्रमाणपत्र सादर केले जाते तेव्हा ते प्राप्त करणाऱ्या शाखेद्वारे CBS त्वरित अपडेट अथवा अपलोड केले जावे आणि पेन्शन जमा होण्यास कोणताही विलंब केला जाऊ नये. या व्यतिरिक्त चेकबुकसाठी बँका ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसह कोणत्याही ग्राहकाच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा आग्रह धरणार नाहीत. जेव्हा जेव्हा एखादी विनंती प्राप्त होते तेव्हा बँका ग्राहकांना चेकबुक जारी करतील. सध्या काही बँकांमध्ये फुल्ली KYC कंप्लायंट अकाउंट्स म्हणजे पूर्णपणे KYC अनुपालन खाते बँकेच्या नोंदीमध्ये ठेवलेल्या जन्मतारखेंच्या आधारे ज्येष्ठ नागरिक खात्यात आपोआप रूपांतरित होत नाही, परंतु ते रूपांतरित केले जावे असेही RBI मार्फत बँकांना सूचित करण्यात आलेले आहे. RBI मार्फत बँकांना ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना वर्षातून एकदा शक्यतो एप्रिलमध्ये Form 15G or H प्रदान करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून ते विहित वेळेत लागू असेल तेथे सबमिट करू शकतील. त्याचप्रमाणे RBIने सर्व बँकांना डोअरस्टेप बँकिंगबाबतही सूचना बँकिंग नियमन कायदा 1949 Kalam 23 अंतर्गत जारी केलेल्या आहेत. तथापि 70 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता बँकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो. बँकिंग सुविधा जसे की रोख रक्कम पिकअप करून त्या बदल्यात पावती देणे, खात्यातून काढलेल्या रोख रकमेचे वितरण, डिमांड ड्राफ्टची डिलिव्हरी, KYC कागदपत्रे जमा करणे आणि अशा ग्राहकांच्या आवारात अथवा निवासस्थानी जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची व्यवस्था करणे. तर मित्रांनो, बँकेमार्फत या सर्व सुविधा ज्येष्ठ नागरिकांना पुरविल्या जाव्यात अशा सूचना RBIने बँकांना दिलेल्या आहेत. तेव्हा या सर्व सेवांचा अवश्य लाभ घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजकरिता आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.